नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली बघू शकतो. आता ही आपली सागवान टिश्यू कल्चर बर्मा जातीची रोपं आहेत. थप्पी लावायची चालू आहे कशी बघू शकतो आपण. आता ही गाडी म्हटलं तर सोलापूर साईडला जाणार आहे. सोलापूरमध्ये गांजणे साहेब म्हणून आहेत, विक्रांत गांजणे जुने कस्टमर आहेत. त्यांनी आपल्याकडून भरपूर फळबाग वनशेती लागवड रोपं केलेली आहेत. त्यांच्यासाठी आता ही 2000 रोपं निघाली आहेत सोलापूरला बघू शकतो आहे. 2000 रोपं असल्यामुळं थप्पी लावायची चालल्या जास्त 5-6 आहे ना लेयरनं बघू शकतो आपण. आता बघू शकतो हे लोडिंग इथून केलं जातं आहे. आता अशी खराब रोपं कमकुवत रोपं बाजूला काढलेली आहेत, मोडतोड झालेली हललेली कमी उंचीची वाकडी तिकडी, आणि चांगली रोपं भरायची चालू आहे बघू शकतो आहे. अशी चांगली रोपं घेतली जातात, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो आहे. आता सागवान म्हटलं तर 10x8 9x9 लागवड असते, 1600 रोपं लागतात. आता बघू शकतोय ही रोपांचा पट्टा वेगळा लावायचा चालू आहे. खराब रोपं काढलेली त्याला खत पाणी करून नंतर वाढवलं जाते, रोपं सेट झाल्यानंतर परत विक्री केली जाते त्या रोपांची बघू शकतोय. आता ही तोडणी म्हटलं तर 10 ते 12 वर्षानंतर तोडणी असते. एका झाडापासून आपल्याला 25 ते 30 हजार रुपये मिळतात. खत पाणी छाटणी फवारणी सगळं नियोजन दिलं जाते, विक्रीपर्यंत मार्गदर्शन केले जाते. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणं शक्य नसते, तरी शेतकऱ्यांनी जे इंटरेस्ट आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवर खाली टायटलमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करून माहिती घ्यावी. सर्व प्रकारच्या वनशेती फळझाडे याबद्दल माहिती मिळेल, खात्रीशीर रोपं मिळतील, फ्री सल्ला व मार्गदर्शन. धन्यवाद, आपला दिवस शुभ असो.